आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माइंड मध्ये फिट झालंय काय काय ते सब सब कांच काय सब अग अम्मा सबकॉन्शियस नाही सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मन सुप्त मन. ते म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं असतं हे. तुम्ही दिवसभरे असं देवदेव करता ते सगळं माझ्या मनात सेव होत असतं. मग मला तुमची अस्तित्वात नसलेली देवी सतत दिसते कधी प्रत्यक्षात तर कधी स्वप्नात. तुझा विश्वास नसतो ना राहू दे पण माझ्या देवीचं अस्तित्व तू नाकारू शकत नाही बघ. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ग आता ह्यावर वाद नको म्हणतो मी. शक्ती पूजा करू न घे मला पूजा उरकून सखी सहेली भिशीच्या मीटिंगला जायचे असते. पालथ्या घड्यावर पाणी अम्मा मला नाही करायची पूजा बीजा. बीजा कोण बोललं बरं तुला नुसतं पूजा करायला सांगते ते पूजा कर. कमाल पीजे मारलाय सर. शंख तुलाच वाजवायचा असतो माझी ओल्लिया हुडगी. ओल्लिया हुडगी शहाणी मुलगी म्हणून मला जे पटत नाही ते सगळं करायला लावतेस तुम्हाला. जा पूजेला जाऊन बस. शक्ती बेटा शक्ती तुझ्या मनात श्रद्धा नाही हे मला समजते पण अम्माची श्रद्धा आहे ना. आपलं काय ठरलं होत. हा अंधश्रद्धेला मीही सपोर्ट करत नाही. हा पण कोणाच्या श्रद्धेला नाकारायचं नाही. तुझ्या अम्मासाठी ती जे सांगते ते ऐक ना ग. तिचं मन दुखवू नको. ए तुला माहितीये गाईड पिक्चर मध्ये शेवटी देवानंद काय म्हणाला होता. बस तुम्ही दोघांनी ना इमोशनल ब्लॅकमेलिंग मध्ये PhD केली. म्हणजे डॉक्टर झालो की नाही आम्ही. हा मग डॉक्टरांचं ऐकायचं. इडली अप्पा तुम्ही धन्य आहात. शंकाचा शंकाचा आवाज पार तिकडे कैलासापर्यंत गेला असेल बघ. यु आर राईट भावा. तुला सांगतो अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या भावासारखा शंख कोणी वाजवू शकत नाही. म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत ज्याची हवा त्यो आमचा रांगडा शिवा. खरं सांगू शंख वाजवावा ना तर त्यो तूच वाजवावा. खरंय. अरे पण शंभू महादेवाची पिंड येणार केव्हा. प्राण प्रतिष्ठा आहे ना आज लय येळ झाला. हर 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 शिवा टेम्पो आला. हर 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 आला माझा शंभू महादेव आला. हर हर महादेव. रेंग कुठं आहे आली नाही अजून. अहो मी कॉल केला होता वेळेवर येतो बोललेला. इथे अडकला काय माहित येत असेल. अहो इथे यायलाच खूप उशीर झालाय. 15 मिनिटात प्राण प्रतिष्ठा करावी लागेल नाहीतर मुहूर्त चुकेल.
शिवलिंग वेळेतच गाभाऱ्यात न्यायला हवं. मी परत कॉल करतो, कोणातरी कॉल येतोच आहे, थांबा. हो, क्रेनवाल्याचाच कॉल आहे. हॅलो, अरे कुठे आहेस तू? हा, किती वाजता बोलावलं होतं? किती वाजले? काय बिघडली? अशी अचानक कशी काय बिघडली? नाही नाही, एवढा वेळ नाही आमच्याकडे. ठीक आहे, विचारून सांगतो, पण लवकर दुरुस्त करून घे. काय झालं? क्रेन मध्ये काहीतरी बिघाड झालाय. क्रेनचा मालक म्हणतोय थोडा उशीर होईल. अहो, उशीर करून चालणार नाही, मुहूर्त टळेल. काय म्हणतो गुरुजी, मुहूर्त बदलून मिळेल? नाही, आता एकच मुहूर्त चांगला आहे. यानंतर महिनाभर एकही मुहूर्त चांगला नाही आहे. मग काय महिनाभर महादेवाला इथेच ठेवायचं? असं कसं चालेल गुरुजी? मुहूर्ताशिवाय प्राण प्रतिष्ठा केली तर नाही चालणार का? तुला काय अमावश्याला पाण्यात घातलं होतं? नाही, म्हणजे काय पर्याय दिसत नाही म्हणून विचारलं. गुरुजी, आता तुम्हीच सांगा काय करायचं, नाही म्हणजे दुसरा काही मार्ग असलाच नव्हं. म्हटलं ना, पुढे एक महिना मुहूर्त नाही, पुढल्या 10-12 मिनिटात प्राण प्रतिष्ठा व्हायलाच हवी. मग आता करायचं काय? हे महादेवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. आज शिवा असताना मुहूर्त चुकणार नाही. म्हणजे तू काय करणार आहे? माझ्या शंभू महादेवाला खांद्यावर घेऊन गाभाऱ्यात नेणार. वा, चावलास की काय? मंदिराची पहिली पायरी देखील चढू शकणार नाहीस तू. शंभू महादेवाची पिंड उचलणं शक्यच नाही. मग हे बघा, आपण दुसरा काहीतरी बंदोबस्त करूया. हवा हवा तुला जमल? शिवा भाऊ, आम्ही काय म्हणतो, आपण रिक्स घ्यायला नको. माझ्या शंभू महादेवाच्या कृपेने या धमन्यातलं रक्त अजूनही सळसळतंय. दंडात ताकद आहे, आता त्याच्यावरची भक्तीच मला शक्ती देईल. अरे शिवा, एवढी जड पिंड खांद्यावर घेणं खायचं काम नाही. अहो हनुमंतराव, ज्यानं अख्ख्या जगाचा भार आपल्या शिरावर घेतलाय त्याला जड म्हणून कसं चालेल? तुम्ही काही काळजी करू नका, या शंभू महादेवाचा शिवा मुहूर्त चुकू देणार नाही.